तर अशोक चव्हाण भाजपात गेल्यानं ही निवडणूक मला सोपी झाली असं वसंतराव चव्हाण यांनी म्हटलं. 1 लाख मतानं माझा विजय होईल, नांदेड जिल्ह्याचा खासदार मीच होणार असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी व्यक्त केला. अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला, निवडणूक जड गेली असं वाटतं काँग्रेस. माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी भाजपमध्ये प्रवेश केला, खरं म्हटलं तर ते बीजेपीमध्ये गेल्यामुळे उलट ही निवडणूक मला सोपी झाली असं मला या ठिकाणी सांगायचं. बरं, म्हणजे काँग्रेसमधून बीजेपीत गेल्यामुळे काही काँग्रेसमध्ये फरक पडला नाही असं म्हणायचं. कसं आहे साहेब, काँग्रेसमध्ये मधून बीजेपीमध्ये गेले काही ठराविक मोजके लोक बीजेपीमध्ये त्यांच्यासोबत गेले, पण सर्वसामान्य मतदार हा काँग्रेसच्याच बाजूनं राहिला आणि काँग्रेसला मतदान केलं. म्हणजे काँग्रेसला दुसरे चव्हाण मिळाले म्हणायचे तर? अर्थात तसं समजा ना, दुसरे चव्हाण मिळाले, आम्ही आहोत की चव्हाण. महायुतीचे उमेदवार चिखलीकरांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला, कसं बघताय याच्याकडे? तो प्रत्येकाचा अंदाज आहे. मी दावा केला 1 महिन्यापूर्वीच मतदान झाल्यावर की जवळपास 1 लाखाच्या मताने मी निवडून येणार, आज 1 महिन्याखालीच सांगितलं. प्रत्येकाचे अंदाज असू शकतात. ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, नांदेड.